आणि ही सुरुवात मात्र कुठपर्यंत जाऊन थांबते गोलंदाजी मार्कवर जरूर परिवर्तन झालंय दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय नाव आहे नशीब नाईक यावेळेला नशीब आपलं नशीब कसं आजमावतोय तो म्हणजेच पंचाच्या डाव्या बाजूने एक उंचपुरा गोलंदाज फलंदाजीसाठी असेल तो बादल चांगली पिचिंग होती चेंडू हवेमध्ये थोडस पाहूया धोका संभवते परंतु क्षेत्रक्षकाचा प्रयत्न मात्र प्रयत्नच झालं आणि अंतिम क्षणाला मात्र चेंडू मात्र जमिनीला दान झाला बघा थोड्या वेळासाठी हवेमध्ये फटका होता परंतु या फटक्यामध्ये जवळजवळ जीव अडकला असेल कारण ज्या ज्या खेळाडूंचं बादलवरती प्रेम आहे बादलचे खेली पाहण्यासाठी आलेले असतात परंतु हा चेंडू जमिनीला दान झाला एक धाव अजूनही धावफलकावरती झाली एक षटक एक चेंडूचा खेळ समाप्त झाला धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजेच नऊ यावेळेस असेल सज्ज फलंदाजीसाठी संजय पाटील त्यांनी अजूनपर्यंत तीन चेंडूंचा सामना करत सहा धावा दिल्यात यावेळेस सांगिक खेलीच्या वतीने आणि यावेळेस मात्र खूपच पडलेला चेंडू आता आव्हानर घोषित केला जातो है, आपन पातो है। सकाल आहे पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय सकाळपासून आज खूप क्वालिफाईड पंच इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आणि सुद्धा एक इथे प गोलंदाजाला एक जरूर कॉरेन्सनी दिली आहे की हा चेंडू तुमचा खूप हायटेड आहे एक धाव धाव फलकावरती दहा धाव धाव संख्येवरती हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न कैपे मिड ऑफ मिड मीडो, ऑन मध्ये असल्या क्षेत्ररक्षण काऊ करणार मध्ये खूप धावून आला होता परंतु अंतिम क्षणाला मात्र या चेंडूला पकडी करण्यामध्ये यशस्वी ठरत नाहीये आणि या तर बॅट मात्र दोन धाव धावफलकावरती दोन्ही फलंदाज धावून पडून काढतायत यावेळेस धावफलकावरती जरूर लागत आहेत ते म्हणजेच बारा नशीब नाईक पहिलं चेंडू घेऊन आपल्या मैदानावरती आत्ता मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला परंतु टायमिंग योग्य झालं नाही आज चूक टायमिंग करण्यामध्ये फलंदाज मात्र चुकी करतो आहे परंतु का होईना पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने भिरकावलेलं चेंडूवरती एकदा पुन्हा एकदा एकदा संत गतीने झालेली सुरुवात आहे बहु या शांतमय क्रिकेट आहे अजूनपर्यंत मोठे फटके आले नाही जर विचार केला तर आपण संजय पाटीलच्या बॅटमधून आलेला एक चौकार होता तदनंतर खूप शांतपणाने सुरुवात झालेली दाव आहे धावफलकावरती ह्या एक धावसंख्येने तेरा धावसंख्या धावफलकावरती आहे यावेळेस मात्र नशीबच्या विरोधात आहे बादल आपटलेला चेंडू आता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू आकाशाला गवसणी घालतोय क्षेत्रक्षक चेंडूच्या मागे परंतु क्षेत्रक्षाकडून झालेली चूक तदनंतर मात्र फेकी करण्यामध्ये झालेली चूक आणि इथे मात्र हे झेल अंतिम क्षणाला सुटला गेला कोणाचा तो म्हणजेच यावेळेस उभा असलेला वादलचा बादलला इथे जरूर जीवदान मिळतोय धावफलकावरती अजूनही दोन धावा धावफलकावरती येत येतात पंधरा धावसंख्या धावफलकावरती सर बघा उन्हाचं वातावरण थोडं तापलेलं आहे टायमिंग करण्यामध्ये अचूक टायमिंग करण्यामध्ये फलंदाज चुकी होताना दिसतोय परंतु उडालेल्या झेलसुद्धा शेतरक्षकामाच्या हातामध्ये विसावत नाही आहेत त्यामुळं आत्ता मला वाटते थोडंसं हवा स्थिरावलेली आहे कदाचित वातावरणाचा इफेक्टसुद्धा असू शकेल तर पाहूया पुढील चेंडू खूप चांगला चेंडू होता यावेळेस मात्र रगाड मेळ घेतला पॉवरफुल हिट आणि फेकून देतोय तो म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेल्या दणदणीत सनसनीत बादल ब्रँडेड षटकार या शटकाराच्या यावेळेस मात्र आपण पाहतोय सत्तरावा षटकार मैदानावरती भिरकावला गेला तो म्हणजे बादलच्या बॅट मधून आणि या साधव संख्येने धाव फलकावरती धावा लागल्यात एक वीस चांगली सुरुवात लय मध्ये येताना पाहतोय बादल मात्रेला ला विस्फोटक फॉलिंग खेळण्यासाठी तो तैनात असतो यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू कॉपीराईट पद्धतीने बॅक टू बॅक हा दुसरा आलेला हा चौकार पहिल्या चेंडूवरती षटकार दुसरा चौकार आणि या चार धावसंख्येने धावफलकावरती धावा दिल्यात त्या म्हणजेच पंचवीस पहिल्या षटकामध्ये आठ धावा आल्या होत्या संत सुरुवात होती परंतु यावेळेस मात्र बांधून ठेवणं जमत नाहीये बादलला आणि बादलच्या बॅटमधून आलेला एक षटकार एक चौकार या धावसंख्येने धावफलकावरती यावेळेस धावा लागल्यात पंचवीस दुसऱ्या षटकाची प इथे समाप्ती झाली आपण विचार केला बा, दाव के तर बा साडेबाराच्या रनरेटने इथे धावफंक्या जमवली जाते पंचवीस धावा धावफलकावरती येतात जरूर यावेळेस जर बादलच्या खेलीचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून निघालेला एक षटकार आणि चौकार तदनंतर आलेल्या दोन दोन धावांच्या मोबदलामध्ये विचार केला तर जवळजवळ पंधरा या धावसंख्येने यावेळेस मैदानावरती एक अभु अद्भुत खेली करत असताना आपण बादलला पाहतोय तर त्याच्या जोडीला असलेला संजय संजयच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार जरूर आला होता अजूनपर्यंत त्यांनी पाच चेंडूंची खेली करत जवळजवळ आठ धावा नऊ धावा जवळजवळ त्यांनी जमवलेला आहेत कोणती विकेटचं पत्ता नाही आहे चा परंतु चांगल्यापणीने संत गतीने सुरुवात दाव आहे पंचवीस धावा धावफलकावरती आहेत तिसरा शकट घेऊन पुन्हा एकदा स्वतःच्या वतीनं पहिलं आणि स्वतःच्या वतीनं दुसरं आणि संघाच्या वतीनं पहिलं प्रसाद पाटील मॅन फ्रॉम कलवा कलवा एक्सप्रेसच्या नावाने ज्याला ओळखला जातो यावेळेस खूपच चुड चेंडू होता एक लोअर टच चेंडू होता पिची खूप चांगली होती एक आउट ऑफ द फेकण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय आणि फलंदाज मात्र मुक्त अंतिम क्षणाला मात्र चेंडू जाऊ दिला तो म्हणजे एस टी रक्षकाकडे लांबून खेळण्याचा प्रयत्न होता पदालीत त्याचा कुठलाही वापर नव्हतं केलं आणि हा चेंडू निर्धाव गेला ती दोन षटक तिसऱ्या चेंडूचा पहिल्या चेंडूचा सामना झाला पहिला चेंडू निर्धाव फेकी करतोय प्रसाद धावसंख्या तिथेच स्थिरावलेली ती म्हणजे पंचवीस आता मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये संजय बाद होतोय आणि परतावा लागेल यावेळेस मात्र त्याला पंचवीस या दौ संख्येवर पहिलं विकेटचं पतन होतोय ते म्हणजे फ्री फायटर दादर या संघाचं पहिला मोरा गारद होतोय पहिला मोरा बाद होतोय तो म्हणजे संजय पाटीलच्या स्वरूपामध्ये परतावा लागेल संजयला नाएगा। 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 ये विचार केला एक साईने चा सात चेंडू केले त्यांनी आणि नऊ धावा या सांगी खर्च जरूर संघाला देऊन तो मात्र माघारी परतलाय संजयच्या जाण्याने यावेळेस वर्णी लागतोय ती म्हणजे शैलेश पाटील याची हा सुद्धा चांगला फलंदाज आहे एक विस्फोटक फलंदाज आहे आणि चांगले चांगले फटके मारण्यामध्ये त्याला गणता गणना केली जातोय धाव फलकावरती धावा लागले आहेत ते म्हणजेच पंचवीस पंचवीस धाव संख्येवरती प्रसादला मिळालेला आहे का चांगला मोहरा बाद करण्यामध्ये यशस्वी होतोय संजय जर प्रसादच्या गोलंदाजीचा विचार केला आपण जर आपण अॅनालिसिस पाहिलं तर दोन चेंडू फेकलेत त्यांनी पहिला चेंडू निर्धा होता आणि दुसऱ्या चेंडूवरती मिळालेले त्याला विकेट डावकर फलंदाज शैलेश यावेळेस स्ट्रायकिंग येणला सज्ज असेल सामना करेल तो म्हणजेच प्रसादच्या गोलंदाजीचा पाहूया प्रसाद टू शैलेश हो हो खूपच चांगला चेंडू होता पिचिंग खूप चांगली होती बघा सर खूपच चांगला वेगवान चेंडू होता वेग आणि अनुभवाच्या जोऱ्यावरती तो चेंडू फेकी करतोय तिसऱ्या षटकामध्ये खरंच बांधून ठेवलंय एक इकॉनॉमिकल एक एक षटक फेकतं अजूनपर्यंत तीन चेंडू फेकलेत दोन चेंडू निर्धाव आणि एक चेंडूवरती विकेट म्हणजे बघा तीन चेंडू निर्धाव फेकत एक विकेट घेतली ती म्हणजे प्रसाद याने आता मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न होता चांगला चेंडू होता चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये तकदिल करण्यासाठी बॅट झुरकावली होती परंतु चेंडू आणि चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाही आणि जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत इथे धावा तिथे स्थिरावलेली थांबवलेली धावसंख्या आहे ती म्हणजेच पंचवीस एक विकेटच्या पतनानंतर भन्नाट वेगाने चेंडू पुन्हा एकदा चेंडू बुंध्यामध्ये टाकले होता खोदून काढावा लागला शैलेशाला शैलेश पाटीलच्या बॅटमधून निघालेली ही एक धाव स्वतःचं खातं खोललं शैलेशने एका धावेने आणि संघाची धावसंख्या यावेळेस मात्र धावफलकावरती लागतात ते म्हणजे सव्वीस प्रसद्याचं खरंच कौतुक करावं लागेल अतिशय जलद वेगाने चेंडू फेकी करतोय मग अशी म्हटलं होतं त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे संघ नायक आहे संघाचा आणि रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा या संघाने चांगली खेळही केली होती खेळाडूने आणि त्याच खेलीचा अनुभवाच्या जोरावरती आज मात्र हा खेळाडू मैदानावरती आपली चांगली षटक फेकत असताना कंबर कसले त्याने एक तिखट मारा घेऊन येतोय यावेळेस मात्र बादल असेल स्ट्रायकिंग येणला आणि प्रसाद असेल त्याच्या विरुद्ध उभेने आपण ऑनसाईडला पाहिलं तर डीपमध्ये एक फाईन लेगच्या दिशेने आहे सन्मानजनक स्को पाहायला केला तर यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला काही चेंडूंची वाट पाहावी लागते तर काही चेंडूंची वाट लावावी लागते अशा प्रकारे हा चेंडू फेकला आणि जरूर सन्मान दिला आणि या सन्मानामध्ये एक धाव पुन्हा एकदा धावफलकावरती येते आणि यावेळेस मात्र षटकाची समाप्ती झाली धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे सत्तावीस याच्या षटकाचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर पहिला चेंडू त्यांनी निर्धाव फेकला होता दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली होती तिसरा चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आणि नंतरच्या दोन चेंडूवरती एक धाव आली होती येस पाणी घेऊन जायचंय धावफलकावरती धावा लागल्या सत्तावीस एक विकेटच्या पतनानंतर तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे पाणी घेऊन जायचंय मित्रांनो आपण पाहताय की हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार बावीसचे हे एक सन्सनाथी वर्ष आहे वर्ष दुसरे आहे पण दुसऱ्या वर्षामध्ये जे आयोजन नियोजन आहे ते खरंच वाख्यान्यजोगे आहे या रायगड नगरीमध्ये असं एक आयोजन पुन्हा एकदा पाहायला मिळा पाहायला मिळतो आहे मी म्हणेन की या रायगड विभा विभागामध्ये आजचं हे आयोजन म्हणजे रायगड विभागामधलं एक शिरोपेचात रेचलेला एक तुरा आहे म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीनं आयोजन आहे ज्या पद्धतीने ऑक्शन सोहळा संपन्न झाला तदनंतर बक्षीस वितरण विवरण सोहळा संपन्न झाला होता एक तारखेला तदनंतर आजची आलेली स्पर्धा कालसुद्धा या नगरीचे आमदार सन्माननीय रवीशेठजी पाटील साहेब त्याचनंतर वैकुंठ पाटील साहेब त्याच्यानंतर अनेक मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये पहिला सामना लागला एक रॉयल एंट्रीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळाली या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आ कालचा दिवस रंगला होता पाता पाता तो दिवस मावळला आणि आजचा दिवस उगवला पाच दिवसाची चाललेली ही शृंखला संतगतीने शांतगतीने चाललेले सामने आजचा हा एक टफ लॉट्स म्हटलं जातं आणि टफ स्लॉट्समधले हे सामने सुरे आहेत आणि या सामन्यांचं पाहिलं तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजाचं वर्चस्व राहिलं मात्र या तिसऱ्याच सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाजाचं वर्चस्व स्थापित झालंय कारण तीन षटकांचा सामना झाला अजूनपर्यंत आणि सत्तावीस धावसंख्या फक्त नॉर्मल मात्र धावफलकावरती आहे म्हणजे दोन जर मॅचचा विचार केला तर तिसऱ्या मॅचमध्ये या, राहले। राहले या, या मात्र गोलंदाजांचा वर्चस्व राहिले बोलबाला राहिले गोलंदाजाचा यावेळेस मात्र जरूर प्रेमामध्ये पडली गोलंदाजाच्या धावपट्टी असे मनावे लागेल परंतु येणारे दोन षटक असतील आणि यावेळेस मात्र बादलला आपला वादली खेळ दाखवावा लागेल कारण सत्तावीस धावसंख्या मात्र आणि मात्र धावफलकावरती आहे मोठी धावसंख्या जर जमवायची असेल या संघापुढे म्हणजे रुपेश शिलेवण पाटील या संघापुढे जर आपल्याला मोठा माइलस्टोन ठेवायचा असेल एक मोठा वन ठेवायचा असेल तर बारा चेंडूंमध्ये वादली खेलींच्या अपेक्षा नवीन गोलंदाज जितेश मात्र मार्कवर पाहूया आता मात्र अपटलेला चेंडू होता औटस्टॉम चेंडू फेकी केला आणि अव्हांतर धाव एक जोडली जातोय पाहूया पहिला चेंडू अवांतर फेकी केला धावफलकावरती धावा लागल्यात अठ्ठावीस पहिला चेंडू फेकी केल्यानंतर अवांतर धाव आली अठ्ठावीस धावसंख्या धावफलकावरती आली अतिरिक्त धाव एक जमा केली जाते खात्यामध्ये जरूर यावेळेस वादळाचं एक अनुभवी फलंदाज मैदानावरती आहे विस्फोटक खेळी करण्यासाठी तो गणला जातोय मैदानावरती तोच फलंदाज आपण बादलला पाहतोय परंतु आज बादल पूर्णपणे बांधलेला आहे एक षटकार आणि चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय अजून सुद्धा अपेक्षा आहे मोठ्या खेळीची मोठा फटका आणि पाहतोय चेंडू जातोय पुलचा फटका पुल इज अ सक्सेसफुल अँड ब्युटीफुल फटका एक तंत्रशुद्ध फटका मनगटाचा वापर करून खेळलेला फटका बॉडीलाईनच्या बाहेर मी म्हटलं होतं एक षटकार चौकाराच्या साह्यानं हा खेळाडू मात्र मैदानावरती आहे यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार प्रहार आणि प्रहार आता प्रहारच करावा लागतील धाव फलकावरती या सहा धावसंख्येने संख्येने धाव फलका धावा लागल्यात चौतीस दोन षटकार एक चौकाराच्या साह्यानं यावेळेस बादल आक्रमक खेली करताना दिसतोय यावेळेस काउंटर अटक करताना पाहतोय बादलला आणि आता बादलला मात्र बांधून ठेवणं किती गरजेचं असेल या गोलंदाजाला गोलंदाज जितेश मात्रे आपल्या स्पेलमधला खेळ खेली करण्यासाठी असेल यावेळेस बादल पहिला चेंडू त्यांनी जर जितेशचं पाहिलं आपण विचार केलं तर पहिला चेंडू जरूर त्यांनी एक वाईट चेंडू फेकी केला होता तदनंतर पहिल्याच चेंडूवरती प्रहार करून एक षटकार जमवला आणि यावेळेस मात्र बौद्रे शर्मा असेल गोलंदाज जितेश मात्रे जर आपण जितेशचा विचार केला तर हा खेळाडू सापोली गावचा सुपुत्र आहे याच गावातून क्रिकेट खेळतो आणि यावेळेस मात्र त्याच्याकडे अनुभव असलेला अनुभव पणावा लागणार आहे जरूर एक छोटीशी टीम मिटिंग झाली यावेळेस मात्र हितेशला जितेशला इथे मात्र कानमंत्र दिलं असेल त्याचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला असेल कारण आत्ता मात्र आक्रमक शैलीमध्ये मा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच फलंदाज यावेळेस वादल बादल दादरगावचं हे वादल आहे टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये खूप मोठं नाव आहे यावेळेस पात्र या, या चेंडूचा सामना करेल yeah. खूपच चांगला चेंडू होता अप्रतिम टायमिंग हाफ ट्रॅकर चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय तो म्हणजेच लाँग ऑफ सीमा रेषेच्या लाँग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे येतो एक दणदनीत सनसणित एक एक उतुंग षटकार बॅक टू बॅक दोन षटकार तर हमरापूर विभाग म्हटला तर या विभागामध्ये लघु उद्योग म्हटलं की गणपती बाप्पाचं नाव येतो गणपती बाप्पाला आकार उकार देणारा कलाकार कलावंत या च विभागामध्ये जन्मलाय मित्रांनो घरी जरी पेण तालुक्याची ओळख पेण तालुका म्हटलं तर गणपती बाप्पाचं माहेरघर म्हटलं जातं परंतु याच गणपती बाप्पाला घडवण्याचं काम हमरापूर विभाग करत असतो याच हमरापूर विभागामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते त्याचबरोबर ती मच्छी व्यवसाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो आमचे कोळी बांधव असतात येस चेंज येस नाव त्यातनंतर आपण बांधव सुद्धा खूप मोठे आहेत आणि डी जे मास्टरनी खूप चांगलं गाणी वाजवलं आज मात्र होळी चालवताना आपल्याला दादरच्या संघाकडून पाहतोय आपण आणि आज मात्र ही नौका तिवरी पार का तो म्हणजे चव बादल मात्र या मैदानावरती आपल्याला बरसताना दिसतोय थोडंसं चेंज ऑफ पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये गोलंदाज जितेशला इथे मात्र बदल केला जातो याने वैभेश टावरी या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर बोलवला जातो वैभवचा विचार केला तर वैभव आपल्या गावाच्या विधीने जर विचार केला रावी, रावी गावातून हा प्रतिनिधित्व करतो खरं तर पाहता या हमरापूर प्रीमियर लीग दोन हजार बावीसच्या आपण वर्ष पाहतो आहे आज आयोजनासाठी सतरा गावं एकत्र झाली आहेत आणि आज हमरापूर प्रीमियर लीग विभाग प्रीमियर लीग हा संपन्न जाताना पाहतो आहे आपण कारण या विभागाची एकी आज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे खूप चांगलं आयोजन तंत्रशुद्ध नियंत्रण मैदानावरती आणि भव्य दिव्य मैदानावरती प्रसारित असलेली हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार बावीस वर्ष पाहतोय हे क्वालिफाईड पंच मैदानावरती एक, एक चांगलं व्यासपीठ नंतर आपण मैदानाची रूपरेषा पाहू शकताय रूपरेषेमध्ये आपण पाहतोय की अनेक कटआउट सुद्धा मैदानावरती पाहायला मिळत आहेत मोठे मोठे त्याचबरोबर ते क्वालिफाईड मैदानावरती उभे असलेले सर्व खेळाडू एक स्टारकास्ट खेळाडू आहेत ज्या स खेळाडूंना एकत्र आणले गेले आणि त्यांचा मात्र इथे ऑप्शन करून त्या रंगेरंगी सामने आपण मैदानावरती पाहतोय अनेक प्रत्येक नामवंत खेळाडू आज आपल्याला प्रत्येक एक बलाढ्य संघामध्ये खेळताना पाहतोय चांगले चांगले मोठे खेळाडू आहेत आणि याच विभागामधून अनेक खेळाडू आपल्याला रायगड प्रीमियर लीगमधून खेळताना पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं होतं अनिकेत इलेव्हन कोलिवाडा यांच्या माध्यमातून तालुका पेन ही प्रीमियर लीग सुद्धा रंगली होती त्याच्यामध्ये जरूर आपल्याला बादल हा सुद्धा त्याच शेवटच्या सामन्यामध्ये मानकरी ठरला होता यशस्वी फलंदाज जरूर आहे यशस्वी कर्णधार म्हणून त्यांनी एक आपली धुरा सांभाळली होती आणि पेन प्रीमियर लीग आपल्या नावावरती केली होती तोच फलंदाज आज मैदानावरती आहे जरूर दोन षटकाने सुरुवात केली सामन्या या षटकाला आणि एक पहारदार खेली करताना मैदानावरती उपरतेवरती जावं लागले ते म्हणजे चालीस येस आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानावरती दोन षटकाराच्या साह्याना यावेळेस मात्र बादल मात्र खूप फॉर्म मध्ये आपल्या टच मध्ये गोल्डन टच मध्ये असताना गोलंदाजी मार्कोर आहे वैभव टी चांगला चेंडू ज्याही चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हॅट्रिक पूर्ण करतोय तो म्हणजेच बादल बादलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो बघा एक षटकरांची हॅट्रिक पूर्ण करणारा बादल मैदानावरती वादली खेली करतोय ज्या स्कोरची त्याला गरज होती ज्या फटक्यांची गरज होती ती फटकेबाजी करताना यावेळेस मैदानावरती बादल सेहेचाळीस धाव धावफलकावरती लागल्यात तीन षटकार चार षटकार आणि एक चौकाराच्या साह्यानं एक बहारदार केली बादलच्या स्वरूपामध्ये बघा इथे थोडंसं जितेश मात्राच्या गोलंदाजीमध्ये चेंजेस झालं आणि जस तसं वैभव तावरी आला आणि वैभव टावरीवर सुद्धा एक, एक ग चढवलेला एक पहारदार हल्ला तो म्हणजेच बादलचा चांगला चेंडू होता यावेळेस मात्र लोपी चेंडू होता खेळून काय मिळवूनच्या दिशेने एक धावफल करतील दुसरे धावचा प्रयत्न आणि इथे धोका संभवू शकतोय परंतु असं वाटलं की फलंदाज अगोदरच पॉपिंग स्क्रीनमध्ये सुरक्षितरित्या पोचू शकला होता त्यामुळं ही विकेट मात्र मिळू शकली नाही एक सांघिक विकेटचंच सा एक सुवर्ण संधी आली होती परंतु थोडीसा थ्रो मात्र खूपच लेट झाला आणि यावेळेस मात्र दोन धावा धावफलकावर पूर्ण केल्या जातात धावफलकावरती धावा लागल्यात अठ्ठेचाळीस धावसंख्या आणि या षटकामध्ये मागायला पाहिलं ना तर तीन षटकार आणि आलेल्या दोन धावा म्हणजे जवळजवळ वीस धावा संप एकवीस धावा धावफलकावरती येतात पहिला चेंडू वाईट जरूर टाकला होता तो म्हणजे जितेश मात्रेने आणि वै वैभव टावरीच्या दोन चेंडूंवरती केलेला प्रहार धाव फलकावरती धावा अठ्ठेचाळीस आहे आपण अजूनपर्यंत विचार केला बादळ यावेळेस मात्र आपलं स्वतःला सांभाळतोय संघाला सांभाळतोय आणि एक सन्मानजनक स्कोर आपल्याला स्कोर बोर्डवरती देताना पाहतोय अठ्ठेचाळीस धावसंख्या धाव फलकावरती आहे पुन्हा एकदा वैभव टावरी पंचांच्या डाव्या बाजूने असेल आणि खेळण्यासाठी असेल तो म्हणजेच वादल पुन्हा एकदा एक मुतुंगा षटकार आसमानी सुलतानी येतोय षटकार आणि देतोय संधी डी जे मास्टरला माध्यमातून बारा चेंडू आणि बेचाळीस धावांची अफलातून खेली केली जातोय अजूनही काही शेल चेंडूक का असणार आहे आपल्या चेंडू या पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता थोडस मिस टाइम पाहायला मिळालं अगोदरच बॅट आली आणि पिचिंग खूप चांगली होती चेंडूची पिच फेकी केला होता आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू केला जातोय शेवटचा यामधले वैभव टावरी यांनी टाकलेला शेवटचा हा चेंडू निर्धाव चेंडू गेला खरं तर खूप मोठी मार पडली होती कारण जितेश मात्रेने पहिले तीन चेंडू फेकले होते ते तीन चेंडूंमध्ये पहिले दोन षटकार पहिला चेंडू वाईट फेकला होता आलेले दोन षटकार तदनंतर मात्र वैभव टीवर टावरी यांनी फल गोलंदाजी सांभाळली आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा त्याच्या चेंडूवरती आलेले दोन षटकार आणि एक दोन धाव सन्मान्य बालामात्रे साहेब यांची शुभवर्णी आज मात्र व्यासपीठावरती लागतोय तसेच गणेश पाटील साहेब यांचं सुद्धा शुभागमन आगमन व्यासपीठावरती होताना पाहतोय आपण जरूर धाव फलकावरती खूप मोठी धावसंख्या जमवली गेलेली आहे धावफलकावरती धावा लागल्यात पन्नास पन्नासशी पूर्ण केली जातोय संत गतीने झालेली सुरुवात मात्र आता मात्र भेदकरीत्या मोठा माइलस्टोन असताना आपण पाहतोय तो म्हणजेच फ्रीत फायटर दादर हा संघ बादल मात्र खूप चांगला मा टचमध्ये आहे एक गोल्डन टच मध्ये असताना खेळताना पाहतोय तर शेवटचा षटक जरूर असेल मैदानावरती धावफलकावरती धावा पन्नास लागलेल्या आहेत एक आईवा कॅच बाहेर पकडला होता चोपन्न दवा चौक्या दाफल लागले चोपन्न सॉरी एक आयवा कॅच पकडला होता प्रेक्षकांनी तर कोण असेल तर आपण लगेच व्यासपीठाकडे यायचं आहे आपल्याला सुद्धा एक बक्षीस दिली जाईल मैदानाबाहेर एक आयवा कॅच पकडला होता आणि त्याचा मानकरी जरूर आपल्याला पाहायला मिळेल रोशन पाटील चला शेवटला षटक अनिकेत पाटील मैदानावरती एक उंचपुरा गोलंदाज आहे बघा थोडासा टान्स चुकल्यामुळे तो पुन्हा एकदा माघारी परततोय पंचांच्या उजव्या बाजूने उंचपुरा गोलंदाज एक चांगलं बॉलिंगचं चा रनअप त्याला मिळतोय आता डावफुरा फलंदाज शैलेश पाटील असेल तीन चेंडूंचा अजूनपर्यंत सामना केलाय एकदा जरूर मिळवले लोअर पुलटा चेंडू यावेळेस मात्र चुकीला माफी नाही चेंडू बघा धन धन दन धन दन, 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 दन करत षटकार चेंडूचा सामना करत सात दहा जरूर आपल्या सांघिक संघाला दिल्यात एक षटकार जरूर ठोकला गेलाय पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार प्रहार एवढा मोठा होता की चेंडू रेषेच्या बाहेर जाऊन चिकडला जरूर मिडविकेटच्या झोन मधून निघ लगावलेला हा एक बेहतरीन षटकार यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या फॉर्म मध्ये शैलेशला पाहतोय या अगोदरच्या मॅच मध्ये त्याच्याकडून चांगली खेळी झाली नव्हती पण यावेळेस मात्र बादलला आपण प्रहार करताना पाहिलं आणि त्याच वेळेला बादलची खेली पाहता यावेळेस मात्र शैलेश मध्ये सुद्धा चांगल्या टचमध्ये आहे हे गोल्डन टच मध्ये असताना हे सटकाराने मात्र धावपलका धावफलकावरती लागलेली आहे ती साठ एक, एक मोठा स्कोर एक माईल स्टोन मध्ये रचण्यामध्ये यावेळेस मात्र प्रीत फायटर्स दादर हा संघ सक्षम होताना मैदानावर ते पाहतोय जरूर यावेळेस मात्र डीपमध्ये आपण पाहिलं मिड विकेट झोन लॉंगॉनच्या रिजन मध्ये दिशेमध्ये क्षेत्र आता मात्र पुन्हा एकदा लोअर पिच चेंडूला पुन्हा फेकून दिलाय तो म्हणजे स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक दंदनीत सनसनीत आलेला षटकार खेल झाला आहे मैदानावरती आणि दोन्ही चेंडू मात्र बॉर्डरी लाईनच्या बाहेर षटकारासाठी पाठवून दिलेत शैलेशने शैलेशने चढवलेला हा इथे मात्र एक बेहतरीन हल्ला कोणावरती गोलंदाज अनिकेत कटीलवरती यावेळेस मात्र खूप ऑपरेशन मध्ये असेल थोडस स्वतःला सांभाळायला लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल अनिकेतला धावफल धावा लागले सहासष्ट डबल छक्की खूप चांगला चेंडू होता बघा चांगली पिचिंग होती परंतु यावेळेस मात्र चाचूक टायमिंग केलं कार्पेशॉटच्या कारशॉर्टच चेंडू जाईल म्हणजे तो म्हणजे लॉंग ऑफ रिझनमध्ये तिथे क्षेत्रक्षक उभा होता चांगला खेळ पाहायला मिळाला पाहतोय बघा सर दोन षटकार आले तर नंतर मोठ्या फटकेचा प्रयत्न केला प्रयत्न आला नाही परंतु एक धाव धरून स्ट्राईक रोटेट जरूर केली गेली आता स्ट्राईकवर कोण असेल बादल मात्र ज्यांनी षटकारांची आत्ताच हॅट्रिक पूर्ण पोग हा फलंदाज यावेळेस मात्र धावफलकावरती एक या धावसंख्येने पाहतोय सदुसष्ट धावसंख्या एक मोठी धावसंख्या धावफलकावरती येते अजूनही अनिकेत पाटीलच्या षटकामधले तीन चेंडू शिल्लक असेल तर चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल तर फलंदाजीसाठी असेल फलंदाज बादल पाटील मात्र येस चांगला साऊंड पाहायला मिळाला लागतोय प्रॉपर हिट चेंडू जातोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर करून दन धन दन धन दन धन करत आलेला हा चौकार डीजे मास्टर आणि यावेळेस मात्र बादलच्या बॅटमिंटन निघालेला वा चौकार या सामन्यातील आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 71 वन विकेट, मात्र चांगला लॉस ऑफ आता चेंडू होता खूप चांगली पिचिंग पाहायला मिळली अचूक टप्प्यावरची गोलंदाजी या गोलंदाजीची खरं तर गरज अगोदरच होती परंतु ज्या वेळेला जो हल्ला चढवला दोन्ही फलंदाजाने <सक2> 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 बादल मात्र फोर्टी सेवन सत्तेचाळीस धावसंख्य अजूनपर्यंत सेहेचाळीस धावसंख्य व खेळत असताना आपण पन पाहतोय पन्नाशी पूर्ण करेल का हा खेळाडू बघा इथे मात्र चेंडू येतोय तो म्हणजेच स्टेट डायव्हचा फटका आणि इथे मात्र पन्नाशी पूर्ण केली जातोय आणि बॅट उंचावून इथे मात्र त्याचं स्वागत जरूर केलं जाईल सर्वांच्या माध्यमातून हे चौकाराच्या सह्याने पन्नाशी पूर्ण केली जातोय आणि या आयोजकांकडून त्याला पाचशे आयो रुपयाचा कॅश प्राईज जरूर आलेला आहे धावफलकावरती धावा लागला त्या म्हणजेच सेव्हन्टी फाय पंच्याहत्तर लॉस ऑफ वन विकेट शानदार बादलची बादली वादली खेली तुम्ही अणभवलीत ज्या खेलीची खरंच जरज होती टाळ्यांचा सर्वांनी वर्षाव करायचा मित्रांनो टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे खूप चांगली खेली आहे बादल म्हात्रे या क्रिकेटमधलं वादल ज्याला म्हटलं जातं वादली खेली मैदानावरती संप